श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, भक्तीविना प्रचिती नाही आणि प्रचितीविना भक्ती नाही। जशी जशी महाराजांची सेवा वाढते तशी अधिकाधिक प्रचिती येऊ लागते। महाराजांची तस्बीर घरातील देवघरात स्थानबद्ध होते। नामस्मरण पारायण यात मन रमू लागते। पण इतके सर्व होऊनही एक गोष्ट मात्र जात नाही, ती म्हणजे मीपणा। अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही। बरेच जण असे म्हणतात, मी पारायण केले, मी नामस्मरण केले, यामध्ये असलेला मी फार चालत असतो आणि तो आपल्यात आणि सद्गुरूंमध्ये दरी निर्माण करत असतो। मित्रांनो, त्यापेक्षा जर आपण असं बोललो की महाराजांनी मला नामस्मरणाची संधी दिली आणि मी धन्य झालो, महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले, किंवा आपण एखादी सेवा करत असू तर ती माझ्याकडून महाराजांनी करून घेतली, हा असा भाव आपण मनात ठेवला तर अहंकार मनात कधीच येणार नाही। मित्रांनो, आपल्या आयुष्यात सद्गुरूंचे आगमन व्हायला आपले पूर्व प्रारब्ध लागते हे विसरून चालणार नाही। आध्यात्मिक प्रवास हा अत्यंत खडकर आहे। इथे लागतो तो संयम। गोष्टी आपोआप घडत जातात आणि आपण आपल्या साधनेत किंवा सेवेत जराही चुकायचे नाही आणि काही मागायचे नाही। आपल्याला काय द्यायचे आहे ना हे गुरूंना माहीत असते आणि वेळ आली ना ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही। अध्यात्मातील मार्ग खूप घडतर आहेच, पण महाराज खूप परीक्षा पाहतात। अगदी टफ पेपर असतो त्यांचा, पण एक दिवस नक्कीच पास होतो। मित्रांनो, यात काहींचा संयम सुटतो आणि मग त्यांनी आपली परीक्षा घ्यायची तर आपणच त्यांची परीक्षा घेतो। महाराज आपले पोरखेड बघत असतात। आपण उठसूट महाराजांना वेळीच धरतो। चार दिवस झाले नाही, दोन माळा ओढल्या नाही तर किती गर्व होतो आपल्याला। आपल्यासारखा कोणी भक्तच नाही या भावनेने दिमागात वावरू लागतो, महाराजांवर हक्क गाजू लागतो। पण महाराज आपल्यावर कधीच रागवत नाही, कारण या सर्वांमधून आपण एक उत्तम भक्त होणार असतो। आणि मित्रांनो, आपण सर्व कसवट्यांवर खरे उतरलो की महाराजांचे दर्शनही घडते। महाराजांनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे, जिथे स्वामीनाम आहे तिथे मी आहे। आणि जे भक्त महाराजांची अनन्य भावाने निस्वार्थपणे भक्ती करतात त्यांना महाराज नक्कीच दर्शन देतात। मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।